माजी मंत्री आनंदराव देवकते यांचा दक्षिण सोलापूर पंचायत समिती परिसरात पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच पुतळा उभारण्यात येणार आहे. दिवंगत माजी मंत्री आनंदराव देवकते यांचा पूर्णाकृती पुतळा दक्षिण सोलापूर पंचायत समिती परिसरामध्ये उभा करण्यासाठी आनंदराव देवकते स्मारक समितीची बैठक पंचायत समितीच्या आवारातील विसावा सभागृह येथे घेण्यात आली. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष नामदार सुभाष देशमुख यांनी पंचायत समिती आवारामध्ये पुतळा उभा करण्यासाठी याबाबतचा आढावा घेऊन पंचायत समितीनं घेतलेला ठराव जिल्हा परिषदेकडे तातडीनं पाठवून ठराव मंजूर करून घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. कसं असावं, त्याचं उभं रजिस्ट्रेशन केलं, एखादा पुतळा ठेवला, एखादी रोप काढली, हे स्मारक विषय स्मारक लोकांनी पाहायला यावं, प्रेरणा घ्यावी. त्याच्यामुळं आपल्या आपल्या सोर्समधून, अधिकाऱ्यांच्या सोर्समधून चांगल्या स्मारके त्यांच्या काढा आपण प्रवास करतो. पंचायत समिती परिसरातील जागेची पाहणी करून दक्षिण पंचायत समितीच्या आवारातील SP ऑफिसच्या बाजूला पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. जिल्हा परिषदेकडून जागेची मंजुरी घेणं, पुतळा सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी यांची मंजुरी घेणं, पुतळा परिसराची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी, पुतळा उभारणीचा खर्च आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये दिवंगत नेते माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्या पुतळ्याच्या कामास गती आली असल्यानं बाळासाहेब शेळके यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे आभार मानले. कैलासवासी आनंदराव देवकते स्मारक समितीच्या वतीनं पुतळा उभारणीच्या संदर्भामध्ये पंचायत समितीच्या सभागृहात बैठक झाली. स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून राज्याचे सहकार मंत्री आदरणीय सुभाष पाटील देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सुभाष पाटीलांना मी मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांचा पक्ष जरी वेगळा असला तरी आज ते देवगती साहेबांच्या पुतळ्यासाठी पुढाकार घेतला, पंचायत समितीसमोर पुतळा उभा करावा. या बैठकीप्रसंगी स्मारक समितीचे सचिव राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, शहाजी पवार, रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषदेचे सदस्य अण्णाराव बाराचारी, भीमाशंकर जमादार, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड, पंचायत समितीच्या सभापती सोनाली कडते, शशिकांत दुपारगुडे, महादेव कंबळे, हनुमंत कुलकर्णी, यतीन शहा, DN गायकवाड, श्रीशैल पाटील, अख्तरताज पाटील आदी उपस्थित होते.